राज्यात आज पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे. राज्यातली अनेक धरणं पूर्ण क्षमतेनं तर अनेक धरणं 50%हून अधिक क्षमतेनं भरली आहेत. धरणांमधून नदीपात्रात कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापुरात पावसाची उघडझाप सुरू आहे, तर पुराचं पाणीही संथगतीनं कमी होत आहे. नद्यांची पातळी संथगतीनं ओसरत आहे. शिरोळ तालुक्यात अद्याप पूरस्थिती कायम आहे. जिल्ह्यातले 63 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत, तर 20 एसटीचे मार्ग आणि 55 राज्य आणि प्रमुख मार्ग बंद आहेत. कोयना आणि वारणा धरणातील विसर्गामुळे पुराचं पाणी वाढलंय. अलमट्टी धरणातून 2,50,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात हतनोर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरणाच्या 14 दरवाजातून 60,777 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस होत असल्यानं शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 80% भरलं आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवला जात आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. रामकुंड आणि गोदाघाटच्या अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा पडला असून या परिसरातले छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात धरण क्षेत्रात झालेल्या मोठ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय. मुळा प्रवरा नदीला पूर आल्यानं मांडवे बुद्रुक ते मांडवे खुर्द या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात 31,280 क्युसेक आवक सुरू.